रत्नागिरीतून जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बेसवी गावात पाणी टंचाईच्या झळा बसत आहे. कोकणात दरवर्षी सुमारे 3 ते 4 हजार मिलीलिटर पावसाची नोंद होती आहे, मात्र पडलेल्या पावसाचं योग्य नियोजन होत नाही, त्यामुळे सर्वाधिक पावसाची नोंद होऊन सुद्धा या ठिकाणी पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे पाणी थेट समुद्राला मिळते, त्यामुळे कोकणातील अनेक गावांना आजही पाणी टंचाई सारख्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. बेसवी बौद्धवाडीला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. 8 दिवसाआड गावात पाणी मिळत आहे, नळाला पिण्याचे पाणी येत नसल्यानं गावातील महिलांना पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. तिने आहे सकाळी उठल्या इथं पाण्याला यावं लागतं, पण आम्ही इथं पाण्याला येणार की अभ्यासाला येणार, आमच्या अभ्यासाला खूप दुर्लक्ष होतं आणि घरी पप्पा ओढीवर जातात म्हणून घरामध्ये खूप समस्या कामाच्या उद्भवतात. आई स्वयंपाक करते म्हणून आईला काय बोलू शकत नाही, मग अभ्यासाकडे खूप दुर्लक्ष होतं. आता पाण्या आणि नळाला पाणी येतं सार्वजनिक, पण खूप 4-5 दिवसांनी येतो आणि 4 थंडे मिळतात. म्हणून 2-3 किलोमीटरवर आम्हाला पाणी आणावं लागतं वगैरे, अशा खूप समस्या उद्भवतात की जेणेकरून आम्हाला पाणी आपली विहीर पण अशी म्हणजे नाही असं आमच्या आम्हाला असं जवळजवळ विहिरी पण नाही आहेत आणि ही विहीर आहे ती आमची नाही आहे. म्हणून त्या विकत वगैरे घ्यावं लागतं आणि ते आणि पाणी विकत घेऊन तरी किती घेणार, आणि खूप आम्ही लांबवर पाणी नेतो. लोकांची विकत घेतलेली ही विहीर पण त्याची स्वतःची पाडलेली आहे. ती लोक आम्हाला पाणी नसल्यावर म्हणजे आम्हाला पाणी देऊ पाचते आहे. आम्ही पाण्याला देतात, तुम्ही न्या पाणी किती लागेल तेवढा. अशी आम्हाला लोकांची म्हणणं आहे, विचारायचं आमची लय टंचाई आहे. शासन लक्ष देत नाही काय? ना शासन लक्ष देतच नाही. टंकर मग टंकर नाही, नळाचं पाणी विहिरीत पाणी नाही, ते कुठून सोडणार आम्हाला? असल्यावर सोडत नसलेलं नका सोडणार ते लोक. एवढं लांबून आम्ही पाणी नेतो, बेलेश्वर कुठे तिकडे त्याच्यावर पाणी नेतो आम्ही. सभा घेण्यात आली आणि ती सभा चांगल्या पद्धतीने पार पडली, परंतु तिथं संघर्ष समिती स्थापन झाली आणि नंतर जो काय संघर्ष समितीने जो काही निर्णय घेतले आणि तो सुद्धा आता काम चालू झालेलं आहे पाईपलाईनचा, तरी इथल्या सगळ्या जनतेने ती पाईपलाईन होऊ नये, तिथं पाणी जाऊ नये. जर आता पाण्याचा पुरवठा कमी होत असेल तर तुम्ही जाऊन बघितलात, जर आज सगळ्या नदीची पातळी साफ खाली जाऊन पाणी नाही आहे आणि जो समुद्राचा खारा पाणी आता जी आमची विहीर आहे त्या विहिरीपर्यंत येऊन पोचलेला आहे आणि ही जी परिस्थिती आता महिलांची आहे पाणी न मिळण्याचा पाणी न येण्याचा, त्याच्यामध्ये लाईट नसतेच आणि लाईट नसल्यामुळे सुद्धा पाणी पुरवठा होत नाही आहे. परंतु जो पाणी धरणाचा जो खाली येणारा पाणी जर थांबला आणि जर तो बायपासला जो मोठी फॅक्टरी होणार तिथं पाणी जर गेला जर तो थांबलाच तर मग संघर्ष समितीने सुरेश माजलेकरांनी जे आम्हाला हे आश्वासन दिलं होतं की हे आम्ही पाणी नेऊन देणार नाही आहे, हे पाणी याच्या पुढे पाणी जसं आजपर्यंत जो पाणी पुरवठा होता तसंच राहील. परंतु हे जे रत्नागिरीच्या दापोली तालुक्याच्या अनेक गावांमध्ये पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या गावात जर तुम्ही गेलात तर प्रत्येक घरातली महिला तुम्हाला विहिरीजवळ पाणी भरताना दिसेल, पण त्या विहिरीमध्ये त्या नळाजवळ सुद्धा पाणी त्यांना मिळत नाही. जवळपास 3 ते 4 तासानंतर 1 ते 2 हंडे त्या कुटुंबाला मिळत आहेत, त्यामुळे लोकांमध्ये पाण्याच्या बाबतीत नाराजीचा सूर त्यांच्या मनातला उमटत आहे. नाराजीचा सूर असा की निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकी जवळ आल्या की नेते मंडळी या गावाकडे मतं मागण्यासाठी येतात, पण जेव्हा त्यांची समस्या त्यांचे प्रश्न येतात पाण्याचे तेव्हा एकही आमदार खासदार कुठले नेते ह्या गावाकडे येत नाही, त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या मनातला खूप मोठ्या प्रमाणातला नाराजी आहे. ही नाराजी येत्या काही दिवसातला दूर होईल की नाही असेच अनेक प्रश्न सध्या या ठिकाणी निर्माण होत आहेत. दापोलीच्या जवळपास 40 ते 45 गावांमध्ये पाण्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ह्या गावात सध्या तरी टँकरसुद्धा जात नाही. येत्या काही दिवसातला टँकर हा त्या गावाकडे जाईल की नाही अशी देखील चर्चा या ठिकाणी सुरू आहे. मुजम्मिल जैतापकर, MKN न्यूज.